गुलालाची मुक्त उधळण करत आणि भक्तांच्या अलोट गर्दीमध्ये गडिंग्लजमधील काळभैरी पालखीचा मिरवणूक सोहळा संपन्न झाला कोरोना काळातील निर्बंध हटवल्यानंतर यंदा पहिल्यांदाच काळभैरीची यात्रा निर्बंधमुक्त वातावरणात होतीये श्री काळभैरव हे सीमा भागातील प्रमुख देवस्थान आहे गडिंग्लजमधील काळभैरीच्या यात्रेनंतरच कोल्हापूर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या यात्रा जत्रा आणि माहींना सुरुवात होते काळभैरी देवस्थान म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे गडिंगलजच्या काळभैरी मंदिरापासून यंदा पालखी सोहळा सुरू झाला पालखी मार्गावर ठिकठिकाणी झेंडू फुलांचा सडा घातला होता तर भगवे झेंडे रांगोळी आणि पुष्पवृष्टी करून पालखीचं स्वागत करण्यात आलं सासनकाठीला बांधलेले रेशमी गोंडे लक्षवेधी होते आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रत्येक भाविक भक्तिभावानं सासनकाठीला गोंडे लावतात काळभैरीच्या या पालखी सोहळ्याला भाविकांची उदंड गर्दी होती हनुमान मंदिर वीरशैव चौक मांडेकर गल्ली लाखे नगरमार्गे पालखीचं काळभैरव डोंगरावर प्रस्थान झालं